सर्व पालक विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांना माझा नमस्कार। आज आपण कोविड-19 या महामारीने भयभीत झालो आहोत, त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून शाळा बंद आहेत। शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ऑफलाईन शिक्षण बंद करून ऑनलाईन शिक्षण चालू केले आहे। त्यात प्रामुख्याने झूम ॲप, गुगल मीट, व्हॉट्सअप, यूट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। गणेश विद्यालय हिवराबू शाळेचे यूट्यूब चॅनल आहे, त्यात इयत्ता 5वी ते 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित पाठनिहाय व्हिडिओ तयार करून विद्यार्थी ग्रुपवर पाठवण्यात येत आहेत। ते व्हिडिओ पाहून आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करावा, कळावे। धन्यवाद। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हाउ आर यू? ओके, फाइन, थैंक यू। तो विद्यार्थी मित्र हो, अनेक दिवसापासून आपली शाळा बंद आहे आणि शाळेत आल्यानंतर जो मिळणारा आनंद आहे, गमती जमती आहे, या बंद झालेल्या आहेत। आपल्याला कंटाळा वाणीपणा आलेला आहे, तर विद्यार्थी मित्र हो, हा कंटाळवाणा जाण्यासाठी आपण आज एक सुंदर असं सॉन्ग या ठिकाणी शिकणार आहोत। तर पहा, काल आपण नंबर ऑफ वर्क अभ्यासलेलं आहे आणि आज आपण त्या पुढची ॲक्टिव्हिटी बिंगो नावाची ही ॲक्टिव्हिटी, हे सॉन्ग या ठिकाणी शिकणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला या 4 गोष्टी करायच्या आहेत। एक, लिसन, लर्न, सिंग अँड प्ले। लिसन ऐका, लर्न शिका, सिंग गा आणि प्ले म्हणजे खेळा, म्हणजे हसत खेळत गाणे गा आपल्याला हे गाणं म्हणायचं आहे आणि आनंद आपल्याला या ठिकाणी मिळवायचा आहे। तर विद्यार्थी मित्र हो, हे गाणं शिकत असताना यामध्ये फारसं काही अवघड नाही आणि या गाण्याला फारसा असा काही अर्थही लावत बसायचं नाही, तर अगदी सहज रीतीने आपल्याला हे गाणं शिकायचं आहे। आता बघा, या 4 ओळीच आपल्या पुस्तकामध्ये, या 4 ओळीच पुन्हा हे बघा, या 4 ज्या ओळी आहेत, या 4 ओळीच पुन्हा, या 4 ओळीचं या ठिकाणी रिपिटेशन, पुनरावृत्ती केलेली आहे। म्हणजे या 4 ओळी आपल्या लक्षात आल्यानंतर पुढच्या 4 ओळी काही अवघड नाही, फक्त पुढच्या 4 ओळीमध्ये आपल्याला टाळे वाजवायची आहे, मी हे तुम्हाला सांगणार आहे। आता बघा, मी प्रथम या 4 ओळी वाजतो, आपण याचा थोडक्यात अर्थ पाहू, म्हणजे तुमच्याही गाणं लक्षात येणार आहे। आता बघा, देअर वॉज अ फार्मर, काय देअर वॉज अ फार्मर, इथं वाज, देअर वॉज अ फार्मर, देअर वॉज अ फार्मर, फार्मर म्हणजे शेतकरी, तेथे एक शेतकरी होता, कोण होता, फार्मर होता, हु वॉज देअर, देअर वॉज अ फार्मर। आपला तुम्हाला हु वॉज, हु वॉज देअर, तेथे कोण होता, ऐका, देअर वॉज अ फार्मर, देअर वॉज अ फार्मर, तेथे एक शेतकरी होता, झालं या ओळीचा अर्थ, हॅड अ डॉग आणि त्याच्याकडे कुत्रा होता। जसं आपल्याकडे कुत्री मांजरी शेतकऱ्यांकडे आपल्याकडे असतात, वेगवेगळे प्राणी असतात, तसं त्याच्याकडे एक काय होता, कुत्रा होता, डॉग, डॉग म्हणजे कुत्रा, आणि त्याचं नाव काय होतं, अँड बिंगो, काय बिंगो वॉज हिज नेम, ओ, आता या ओला फारसा काही अर्थ नाही, परंतु ही यमकता जुळण्यासाठी हे ओ या ठिकाणी आलेलं आहे, त्याचं नाव बिंगो होतं, तेथे एक शेतकरी होता आणि त्याच्याकडे कुत्रा होता आणि त्याचं नाव बिंगो होतं। पुढे बघा, बी आय एन जी ओ,
BINGO, BINGO, and Bingo was his name. O. आलं लक्षात, याच्यावरून लक्षात आलं, तुमच्या कविता संपूर्ण लक्षात आली, अगदी सोपं आहे. ह्याच्यावरून लक्षात आल्या, तुमच्या पूर्ण कविता पूर्ण गाणं लक्षात आलं. आता पुढच्या स्टेप मध्ये काय करायचंय बघा, काय करायचंय पहा. मी तुम्हाला सांगतो, एक एक अक्षर गाळायचं आहे आणि याच्याऐवजी काय वाजवायची, टाळी वाजवायची. पुन्हा पान म्हणून दाखवतो तुम्हाला. There was a farmer had a dog and Bingo was his name. O. हे अक्षर गाळलं, इथं टाळी वाजणार. INGO लक्षात आलं का? देर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग अँड बिंगो वॉज हिज नेम ओ. INGO INGO अशा पद्धतीने. हां, तर पहा अशा पद्धतीने आपल्याला एक एक अक्षर गाळायचं आहे. पहिल्याच्यामध्ये आपण बी गाळलं, टाळी वाजवली. आता दुसऱ्यामध्ये काय करायचं, देर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग अँड बिंगो वॉज हिज नेम ओ. आय आय ड्रॉप करायचं, मग कसं होईल, दोन टाळ्या वाजा, एन जी ओ. एनजीओ लक्षामध्ये. अशाच पद्धतीने पुन्हा तिसरं अक्षर गाळायचं, देर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग अँड बिंगो वॉज हिज नेम ओ. तीन अक्षर गाळले म्हणजे तीन टाळ्या वाजवा लागतील आपल्याला. किती वाजवा लागतील, तीन टाळ्या. कशा, जी ओ जी ओ जी ओ आलं लक्षामध्ये. आता तीन झाले, पुन्हा जी ड्रॉप करा. देर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग अँड बिंगो वॉज हिज नेम ओ. आता किती टाळ्या वाजवायच्या, चार. ओ ओ ओ आलं लक्षामध्ये. आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये पूर्ण अक्षर ड्रॉप केलेली आहे आणि त्याच्या ऐवजी आपण टाळ्या चार सगळ्या टाळ्या वाजवायच्या आहेत. आता बघा, मी सांगतो तुम्हाला. देर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग अँड बिंगो वॉज हिज नेम ओ. अँड बिंगो वॉज हिज नेम ओ. अशा पद्धतीने अक्षर ड्रॉप करून ही कविता आपल्याला म्हणायची आहे, गायची आहे. आता बघा, मग आता ह्याला सुंदर अशी चाल आपण देण्याचा प्रयत्न करू. तर कशा पद्धतीने बघा, देर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग. तुमच्या पुस्तकात बघा पहिल्या चार ओळी, देर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग अँड बिंगो वॉज हिज नेम ओ. बी आय एन जी ओ बी आय एन जी ओ बी आय एन जी ओ अँड बिंगो वॉज हिज नेम ओ. अँड बिंगो वॉज हिज नेम ओ. आता पुढच्या चार ओळी बघा तुमच्या पुस्तकामध्ये, देर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग अँड बिंगो वॉज हिज नेम ओ. वन क्लॅप. आय एन जी ओ आय एन जी ओ आय एन जी ओ अँड बिंगो वॉज हिज नेम ओ. देर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग अँड बिंगो वॉज हिज नेम ओ. टू क्लॅप्स. एन जी ओ एन जी ओ एन जी ओ अँड बिंगो वॉज हिज नेम ओ. देर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग अँड बिंगो वॉज हिज नेम ओ. हाऊ मेनी क्लॅप्स, थ्री क्लॅप्स. जी ओ जी ओ जी ओ अँड बिंगो वॉज हिज नेम ओ. देर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग अँड बिंगो वॉज हिज नेम ओ. फोर क्लॅप्स. किती, ओ. चार गेले, किती राहिलं, एक अक्षर राहिलं. देर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग अँड बिंगो वॉज हिज नेम ओ. ओ
पद्धतीने हे गाणं आपल्याला पुन्हा 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 म्हणायचं आहे आणि पाठ करायचं आहे. सुंदर असं गाणं निश्चितच तुम्हाला आवडेल आणि तुमचा हा जो कंटाळवाणेपणा जो आलेला आहे तो निघून जाईल असं मला निश्चित वाटतं. तर विद्यार्थी मित्र हो, हे गाणं सुंदर रीतीने म्हणण्याचा प्रयत्न करा आणि गा. ओके, ठीक आहे.